विद्यार्थी मित्रांनो सुस्वागतम पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा आता नुकताच रिझल्ट लागलेला आहे आणि तुमच्या सगळ्यांना आज पात्र आणि अपात्र या शब्दाबद्दल शंका असेल आता बघा काही विद्यार्थ्यांना एकशे सहासष्ट मार्क असतील आणि त्याच्यापुढं अपात्र लिहिले आणि काही जणांना एकशे पन्नास मार्क आहेत आणि त्याच्यापुढं पात्र लिहिलेले तर त्याचा अर्थ असा आहे विद्यार्थी मित्रांनो की आपले दोन पेपर असतात या दोनही पेपरमध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त मार्क पडणं आवश्यक आहे साधारणत साठ मार्क म्हणजे आपल्याला साठ मार्क एका पेपरला घ्यावेच लागतात बरं का साठ मार्क जर एका पेपरला असतील आणि दुसऱ्या पेपरला जर आपल्याला त्याही पेपरला साठपेक्षा जास्त मार्क असतील तर आपण पात्र असा तिथं उल्लेख आलेला आहे एखाद्या विद्यार्थ्याला एका, एका परीक्षेत पन्नास छप्पन मार्क आहेत आणि त्याच्या दुसऱ्या पेपरमध्ये शंभरच्या वर जरी असले तरी त्याच्यापुढं अपात्र येते कारण काय दोन्ही पेपरमध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त मार्क असणं आवश्यक आहे म्हणजे दोन्ही पेपरमध्ये कमीत कमी साठ साठ मार्क त्याच्यापुढे मार्क असणं आवश्यक आहे ही एक गोष्ट दुसरी गोष्ट आता ह्याच्यामध्ये शिष्यवृत्ती धारक कोण होणार हे कसं कळल तर बघा ज्या विद्यार्थ्याला साधारणत सत्तर टक्क्यापेक्षा जास्त मार्क असतील ते तर विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाले आहेत असं आपण समजूया पण आणखीन काही दिवसांनी एक कट ऑफ लिस्ट जाहीर होते आणि त्या कट ऑफ लिस्टवरून मग मिरिट कुठं क्लोज झालं हे समजतं कधी मिरीट दोनशे मार्काला क्लोज होतं कधी एकशे पंच्याण्णव आणि त्या मार्काच्या पुढं ज्यांना ज्यांना मिळालेले आहेत ते सगळे शिष्यवृत्तीधारक होतात म्हणून सध्याच्याला फक्त पात्र आणि अपात्र याचा अर्थ असा आहे की तुम्ही उत्तीर्ण अनुत्तीर्ण ठीक आहे शिष्यवृत्तीधारक किंवा राज्य यादीत हे तुम्हाला काही दिवसांनी समजेल आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळेजण परीक्षेला उपस्थित राहिलात परीक्षा तुम्ही दिलात आणि परीक्षा देऊन तुम्ही छान यश मिळवलं किती मिळवलं ते महत्त्वाचं नाही माझ्या दृष्टीनं तुम्ही जे परीक्षेला उपस्थित राहून तुम्ही जे काही मार्क घेतले ते माझ्या दृष्टीनं तुम्ही भविष्यामध्ये खूप खूप यश मिळवणार असा अर्थ आहे म्हणून कमी मार्क पडले म्हणून कुणीही दुःखी होऊ नका जास्त मार्क पडले म्हणून कुणीही खुश होऊ नका तर हे एक टप्पा आहे इथून पुढं आपल्याला अशाच पद्धतीनं अभ्यास करत राहायचा आहे आणि तुमचं खूप खूप अभिनंदन